नमस्कार पुणे, कसे आहात तुम्ही? मी आरजे श्रवण ओल्ड इज गोल्ड मध्ये घेऊन येत आहे आजचा पहिला सॉन्ग एसपी बालसुब्रमण्यम चित्राजीच्या गोड आवाजात. साथिया ये तूने क्या किया, एन्जॉय. मेरिया ये तूने क्या किया, बेलिया हेलो. हाँ बोल रे. हाँ हाँ निघतोय मी. तू लोकेशन तर पाठव ना, कुठे यायचंय मुंबईला ते. हो हो निघतो, लोकेशन पाठव. ठीक आहे ठीक आहे. हो हे घ्या तुमचे गरम गरम पोहे आणि चहा. काय यार गायत्री, आज पण परत पोहे? अरे रोज रोज पोहे खाऊन कंटाळा आलाय. कमीत कमी आज शेंगदाणे तरी टाकलीस तू. आवडतात ना तुम्हाला? हो बर. कुठे शौर्य? झोपलाय तो, रात्री उशिरा आला ना. उशिरा का? अहो कुठे ऑडिटला हेल्प करत होता म्हणे. वेडाय का मुलगा? अहो तुम्ही सकाळी सकाळी नका ना चालू करू प्लीज. काय नको चालू करू? अरे 25 वर्ष झालेत मी हा बिझनेस उभा केलाय, तू बघितलंयस ना सगळं. एकुलता एक मुलगा एक नाही आपला, सांग बरं. नाही तू सांग. या बिझनेस मध्ये मला मदत करायची ऐवजी कुठेतरी जाऊन हमाली करतो हा. काय कळत नाही मला आणि तू पण काय त्याला समजवत नाही. तुम्ही शांत व्हाओ प्लीज. हा आणि करतोय ना तो, करू त्याचं त्याला काय करायचं. हा हा तेच सांगतो. आणि खरं सांगू का, मला ना तुमच्या दोघांच्या भांडणाचा कंटाळा आला आता. बरं ठीक आहे जाऊ दे, चल उशीर झालाय मला. हॅलो बुटीकला तू स्वतःहून जाणार आहेस का मी सोडू तुला आता? नाही नको, जाते माझी मी. नक्की? हो जाते. ठीक आहे बरं ऐका ना. ऐकायचं परत? काय हो तुम्ही प्रत्येक वेळी मस्करी करता. बोल. अहो ते पटेल आहेत ना, ते पैसे मागतायत, देऊ ना. कोण पटेल? अहो असं काय करताय, माझ्या बुटीकच्या फायनान्सच्या वेळी त्यांनी मदत नव्हती केली का आपल्याला? अच्छा अच्छा तो. हा काय म्हणत होता? मी एक काम करते आता, 2.5 लाखाचा चेक देते, बाकीचं बघू नंतर. आणि हा आपण ऐक ऐक, 4-5 दिवस नंतरचे डेट टाक त्याच्यावर. हो ठीक आहे. आणि त्या पटेलला सांग पुढे जाऊन घाई करू नको. हा ठीक आहे सांगते. हो चल मला ऑलरेडी उशीर झालाय, निघतो मी. जाऊ का? हो बाय. जरा इकडे बघून जरा स्माइल देऊन. अहो काय तुम्ही, निघा आता उशीर होतोय आणि संध्याकाळी लवकर घरी या आणि गाडी हळू चालवा. इतना करो ना मुझे प्यार. येऊ का? जावा. हो येतो येतो. बाय. गेलेत का ग पिताश्री? चल आवर नाश्ता करून घे, ब्रश कर. करतो. नक्कीच कटकट करत असतील ना चौधरी साहेब. मम्मे बोल ना शौर्य लवकर. अग एका चांगल्या कंपनी मध्ये होईल कदाचित जॉबच. अरे वा शौर्य, लवकर बघा बाळा, तेवढंच आपल्याला 2 वेळ खायची सोय तरी होईल. तुम्ही दोघं का डोक्यावर पडलेत का ग? नोकरीचं बोललो की चेहरेच पडतात तुमचे, फालतू टोमणे मारायला सुरुवात करता. शौर्य हे बघ, तुमच्या दोघांच्या वादात मला ओढू नका, कंटाळा आलाय मला आता याचा सगळ्याचा. सारखं आपलं तेच 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 तेच. हाय कुठेस? घरी आहे रे. का अग ऐक ना, आपण भेटूयात का आज? का? तुला एक गुड न्यूज सांगायची आहे. गुड न्यूज?
अरे कसली गुड न्यूज? तू आधी ये भेटायला मगच सांगतो. पण कुठे? चाय कुंडला. शौर्य फोनवरच सांग ना यार. तू येतीयस का भेटायला? भेटल्यावरच सांगेन मी. ठीक आहे, मी आलेच. काय? अरे दे ना गुड न्यूज. अग मला जॉब लागला. वाव शौर्य, मस्तच. पण कुठे? एक फार्मास्युटिकल कंपनी आहे, तिथे फायनान्शियल अनालिस्ट म्हणून. सॅलरी वगैरे ओके ओके, पण तुला तर माहिती आहे ना, मी सॅलरीसाठी काम नाही करत. मला आवडतं ग. तुला काय गरज आहे रे जॉबची? पप्पांचा एवढा मोठा बिझनेस आहे, तिथेच कर ना हा जॉब. पप्पांनाही मदत होईल. निधी, मी तुला गुड न्यूज सांगायला बोलवलं आणि तुझं काहीतरी वेगळंच चाललंय. आय गेस यू आर नॉट हॅपी फॉर मी. तसं नाही रे शौर्य, आय एम हॅपी फॉर यू. एनीवेज कॉंग्रॅच्युलेशन्स. पप्पांना सांगितलंयस का? नाही, त्यांना सांगून काय फायदा. त्यांचा बिझनेस लेक्चर सुरू होईल, मग मी कसा शून्यातून धंदा उभा केला, कसा वर आलो, नोकरी करणारे कसे गुलाम असतात वगैरे वगैरे. त्यांना ना प्रचंड ॲटिट्यूड आहे ग त्यांच्या सक्सेसचा. हे बघ शौर्य, मी पप्पांना ओळखते. तू म्हणतोस तसे नाही येत रे ते. मला ना ते असे एकदम जेंटलमन वाटतात. मॅडम, बाप आहेत ते माझे, तुझ्यापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे ओळखतो मी त्यांना. शौर्य, कधी कधी आपल्या जवळचेच आपल्याला कळत नाही. तुझं कदाचित थोडं तसंच झालंय. जाऊ दे, मला तुला नाराज नाही करायचं. वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक यू. आता जरा फायनान्स मॅनेज करा आणि मग मला एक मस्त पार्टी आणि एक छानसे गिफ्ट द्या. ओके. नंतर मीच तर आहे ना तुमची फायनान्स हेड. हा अहो, त्या पटेलजींना काल चेक दिला बरं का? संध्याकाळी भेटले ते मला काल. जरा उदासच वाटत होते. पटेलचा मोरीत पाय घसरून मृत्यू. हो हे काय? अहो मी आपल्या पटेलजींबद्दल बोलतीये, लक्ष कुठे आहे तुमचं? तुझ्याकडेच आहे, अजून कुठे असणार आहे? तुम्ही पण ना. शौर्य, चहा देऊ? नको. अरे काय झालं, असं उदास काय? नाही उदास नाही. मम्मी, माझं सिलेक्शन झालं आहे का कंपनीमध्ये? पुण्यातलीच कंपनी आहे, फार्मा कंपनी आहे, फायनान्शियल ॲनालिस्ट म्हणून. पुढच्या महिन्यापासून करेल मी जॉईन. मी काय बोलू का? नाही विचारलेलं बरं, नाही का? 25 वर्षाचा होतो तेव्हापासून बिझनेसमध्ये आहे. 25,000 रुपये 4% महिने, 48% अॅन्युअली घेऊन कर्ज दुकान भाड्यावरती घेतलं आणि तेव्हापासून बिझनेस सुरू केलाय मी. सांगितलं तुम्ही मला आधी, का पुन्हा पुन्हा सांगताय? ऐकलंय मी हे सगळं, 25,000 4% 48%. माहिती आहे ना, व्हेरी गुड, छान छान, मस्तच. मग आता काय, बाप रटाळ तेच सांगणार. हा बाप तेच रिपीट करणार. बापाला दुसरा काही कामधंदा नाहीच. बाप काय म्हातारा होत चाललाय? नाही चाललाय, नाही झालाय म्हातारा, बरोबर ना? पप्पा यार प्लीज, का वाद घालताय? मला प्रॉब्लेम काय माझ्याशी? मला तुझ्याशी काहीच प्रॉब्लेम नाही रे. मला काय प्रॉब्लेम असणार आहे तुझ्याशी? फक्त एका गुलामाशी बोलतोय असा मला भास होतोय. टिपिकल नोकरी मेंटॅलिटी. गुलाम? हो. म्हणजे तुमच्या ऑफिस मध्ये काम करणारी सगळी माणसं गुलाम आहेत, नोकर आहेत? सूर्यवंशी काका ज्यांना तुम्ही खूप मानता गुलाम आहेत का? सातपुते काका ज्यांच्या भरोश्यावर तुम्ही 10-10 लाख रुपये ठेवता ते सुद्धा गुलाम आहेत का? हा बाळा, तुला आहे ना मॅच्युरिटी आहे ना, उशिराच येणार आहे. हा हो. अरे तू ज्या लोकांच्या बाबतीत बोलतोय ना, ती लोक माझ्यावरती जीव ओवाळून टाकणारी लोक आहेत, सांग त्याला. हळू, माहिती माहिती आहे ना? मग
काय माहितीये, 1% बिझनेस प्रॉफिट देतो मी त्यांना. अरे त्यांची गोष्ट वेगळी होती रे, त्यांना आहे ना खायचे वांदे होते. कसले खायचे वांदे होते त्यांना जेव्हा ते माझ्याकडे नोकरीला लागले. सांग त्याला, तुला तसं आहे का? असं आहे का? एवढा मोठा 25 वर्ष झालेत मी हा बिझनेस करतोय. खायला आहे, प्यायला आहे, सगळ्या गोष्टी. काय हवे तुला? म्हणजे नोकरी करण्यासाठी खायचे वांदे असावे लागतात. हे बघ, नीट बोल बाळा. आजूबाजूला एवढे लोक राहतात, चांगल्या पोस्ट वर सगळ्यांचे खायचे वांदे आहेत का नाही का? सांग 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 त्याला प्लीज. तुम्ही दोघे शांत बसा ना थोडं. मम्मी. निधी बेटा तू कसे आहात? ठीक आहे निधी. आम्ही छान आहोत बेटा, तू कशी आहेस? मी मजेत. सॉरी हा, मला माहित होतं आपल्याकडे आज वाद होतील, तरी मी आले. कारण मला पप्पा आणि शौर्यची खूप काळजी आहे. थँक्यू निधी बेटा, तुला तरी काळजी आहे आमची, नाहीतर हा आमचा चिरंजीव, याला काय काळजी पाहिजे नाही आमची. अहो कशाला विषय वाढवता, विषय काय वाढवायचा? पप्पा मी स्पष्टपणे सांगू का, तुम्ही तुमचे निर्णय घ्या आणि मला माझे घेऊ द्या. अरे तुम्हाला तर प्राऊड फील व्हायला हवं की तुमचा मुलगा स्वतःच्या बळावर काहीतरी करतोय. याच्यात काय गर्व वाटण्यासारखं आहे रे? माझ्याकडनं तू पैसे घेतले असते ना स्वतःचा धंदा चालू करण्यासाठी, तर मला गर्व वाटला असता. 4-5 लोकांना नोकरीवरती ठेवलं असतं, त्यांना रोजगार दिला असता आणि पगार दिला असता ना, तर गोष्ट वेगळी होती. परिस्थिती नसली असती ना ग, तर मी समजू शकलो असतो. पण आपली परिस्थिती आहे ना, नाहीये का? स्वतःच्या हिमतीवरती कर ना. मी केलं तसं, 25 वर्ष झाले मी करतोय, स्वतःच्या हिमतीवरती काहीतरी करून दाखव. पप्पा माणसाला स्वतःच्या सक्सेसची एवढी खमेंड असावी. शौर्या, तुम्ही 48% पैसे घेतले म्हणून मी पण घ्यावे, तुम्ही रिस्क घेतली म्हणून मी पण घ्यावी. अगदी कशी? तर मागचा पुढचा विचार न करता. तुमच्या रिस्क पाहिजे ना पप्पा, आईने कसे दिवस काढले माहितीये मला. रिस्क घ्या पप्पा, पण कॅल्क्युलेटेड रिस्क घ्या. आज तुम्हाला बिझनेस मध्ये नक्कीच यश आहे, पण कुठल्या किमतीवर? आज आपला गाडी बंगला सगळं काही मॉर्गेज, उद्या चालून काही बरं वाईट झालं तर हातात काहीच राहणार नाही. रिस्क घ्या पप्पा, पण कॅल्क्युलेटेड घ्या ना. ओ राजे, कॅल्क्युलेटेड रिस्क आहे ना ही संकल्पना मुळात नाहीच आहे, अस्तित्वातच नाहीये. इमॅजिनरी संकल्पना आहे, रियालिटी मध्ये काहीच नाहीये. कॅल्क्युलेटेड रिस्क आहे ना ही एक अंधश्रद्धा आहे, अंधश्रद्धा. रिस्क म्हणजे रिस्कच असते, आणि ते घ्यायला आहे ना दम लागतो, दम. तुमच्या भाषेत काय म्हणतात, गट्स लागतात, गट्स. हे ऐरे गेरांचं काम नाहीये. हा कळलं का तुला? नाही ना कळलं? एक काम करतो, तुला त्या कुठल्या नवीन कंपनीमध्ये फायनान्शियल अनालिस्ट म्हणून मिळाला नोकरी, त्या मालकाला जाऊन विचार. त्यांनी जे काय एवढं मोठं सक्सेस मिळवलंय, एवढी मोठी कंपनी चालवतोय, हे बिना रिस्क घेऊनच चालवतोय का? नाही, जर त्याला आयतं मिळालं असेल ना त्याच्या आई वडिलांकडनं, तर मला माहित नाही. शांत बसा, दोघही शांत बसा आता. आणि शौर्य जरा नीट बोल. मी ऐकून घेतीये, शांत आहे, काहीही बोलत नाहीये, याचा अर्थ तू काहीही बोललेला मला चालणार नाही. आणि कसली घमेंड म्हणतोस रे, मुलासाठी बापानी स्वप्न बघणं म्हणजे चुकीचं आहे का? स्वप्न पाहणं चुकीचं नाहीये मम्मी, पण स्वप्न लादणं चुकीचं आहे. आणि पप्पा माझ्यावर त्यांची स्वप्न लादत आहेत, त्यांना त्यांची कंपनी चालवायला कोणतरी हवंय ना. काय बोलतोय तू? एवढी केलेली मेहनत नाही तर पाण्यात जाईन. हो का? तुला काय वाटतं, तू एकटा आहे का कंपनी सांभाळायला? त्या सूर्यवंशीच्या मुलाला सगळं देऊन टाकेन मी, तसंही तो तुझ्यापेक्षा जास्त तडपदार आहे. कळलं का? तो आहे ना, त्याचं आयुर्वेदिक दुकान आहे ना, तो एकटा हॅन्डल करतो. लहान होता ना, 5वीत होतो ना, तेव्हापासून आहे ना त्याला हिशोब कळत. तुझ्यासारखा नाही येतो, सगळीकडे नोकरी भिकाऱ्यासारखा भीक मागत फिरतो. नोकरी द्या, नोकरी द्या, नोकरी द्या, नोकरी द्या. अहो मग द्या ना, मला तसा इंटरेस्ट नाहीये तुमच्या धंद्यामध्ये, मी माझा भिकारी छान आहे. अरे शौर्य तू तरी नीट बोल ना. एक मिनिट मी बोलू का थोडं? निधी तू बोलून काही होणार नाहीये. प्रत्येक वेळी यांचंच ऐकायचं, मी नाही बोललो होतो एंगेजमेंटला, तरी जबरदस्ती करायला लावली मला, आणि आता लग्नाच्या मागे लागलेत. इथं करियरचा पत्ता नाही, काही प्लॅनिंग नाही, प्रत्येक वेळी हे म्हणतील तसंच वागायचं सगळ्यांनी, नुसता पैशांचा रोप जमवायचा. शौर्य नीट बोल. बस नाही, खूप झालं काहीतरी, खूप झालं. मी जातो आता, आपल्या गावी जाऊन राहतो मी तिकडे. मला नको हे भांडण, रोजचे भांडण नकोय मला. काही काय बोलताय? काही काय म्हणजे काय? मी कोणासाठी काही केलं नाही ना, याची जाणीव झाली आहे मला. अहो तसं काही नाहीये, तुम्ही डोक्यात राग घालून घेऊ नका. माझ्या मेहनतीच
जर कोणाला या घरात कदर नसेल, आपल्या माणसाला कदर नसेल तर काय फायदा आहे, काय उपयोग आहे काहीतरी? नाही जातो मी आपल्या गावी, शांत व्हा प्लीज, नाही जातो मी आपल्या गावी, काही डोक्यात राग घालून घेऊ नका, रोज रोजचं भांडणं। पप्पा शौर्य, आता माझं ऐका, थोड्या वेळ शांत बसा। पप्पा मला माफ करा, तुमच्यासमोर उभं राहायची पण लायकी नाहीये माझी, पण मला जे वाटतं ते मी सांगते, प्लीज राग नका मानून घेऊ। खरं तर तुम्हा दोघांमध्ये पण फार इगो आहे, जे नॅचरली असूच शकतं, त्यात काही गैर नाही। मला तुम्ही दोघही बरोबर वाटताय, पण तुमचा हा इगो आहे ना, तो तुम्हाला योग्य मार्ग दिसू देत नाहीये। आणि मी इगो वाईट अर्थाने बोलत नाहीये, पण पप्पा तुम्ही जे चिडून सांगताय तेच तुम्ही समजावण्याच्या स्वरात बोललात, तर कदाचित शौर्य ऐकेलही, किंवा करू द्यात ना तिला जे करायचंय ते, धक्के खाईल आणि कदाचित तुमच्याकडे येईलही तो परत। पप्पा नोकरी करणं एवढंही सोपं नसतं, किंवा कदाचित तो येणारही नाही, आयुष्यभर नोकरी करेल, पण तुम्ही तशी आशा का बाळगताय की तुमचा बिझनेस तुमच्याच मुलाने करायला हवा? तुमची लाईफ तुम्ही हवी तशी जगा ना, मुलांची एवढी सोय नका करून ठेवू। आणि शौर्य, का हट्ट रे की बाहेरचीच नोकरी करायची? तुझा इंटरेस्ट नोकरीमध्ये आहे की फायनान्समध्ये? आणि जर का फायनान्स असेल तर घरची कंपनी काय वाईट आहे रे? तेवढाच हातभार वडिलांना लागेल। आणि शौर्य, त्यांना त्यांच्या सक्सेसचा मुळीच अटिट्यूड नाहीये बरं का? तुला माहितीये, जेव्हा आपल्याला जखम होते ना आणि ती बरी होते, तेव्हा आपण तीच जखम जगभर दाखवत फिरतो। पप्पा पण तेच करतायत रे, आणि कदाचित तूही करशील। करशील काय, करतोच की। तुझी प्रोजेक्ट प्रेझेंटेशनची सक्सेस स्टोरी तू मला किमान 8-10 वेळा तरी ऐकवली असशील रे। तू तयारी कशी केलीस, तुला किती अडथळे आले वगैरे वगैरे। शौर्य, तुला मी कधी नाही बोललीये का रे? मी लग्न करून इकडे येणार आहे। शौर्य तू काहीही कर, तू नोकरी कर, बिझनेस कर, तू काहीही कर, मी तुला काही म्हणणार नाहीये। फक्त घरात वाद नको येत रे। आणि पप्पा खरंच सॉरी, माझ्या बोलण्याचा गैरसमज नका करून घेऊ। अगं नाही ग निधी, गैरसमज कसला, बरोबर बोलतीयस तू। अगं इतकी वर्ष झाले मी या दोघांना तेच समजवण्याचा प्रयत्न करतीये, पण ते दोघही माझं ऐकत नाहीत ग। मला एक माहितीये, जेव्हा मला स्वतःवर अजिबात कॉन्फिडन्स नव्हता ना, तेव्हा या मधून तो मला दिला। आजची काय समाजात वावरतीये ना ताट माने ना, ती फक्त आणि फक्त या मधुमुळे। अगं नाहीतर मी एक टिपिकल हाऊसवाईफ बनून राहिले असते। मधुची प्रत्येक गोष्ट आहे ना मी 100 वेळा ऐकलीय, पण मला कधी कंटाळा नाही आला त्याचा, उलट मला अभिमानच वाटला। आणि शौर्यबद्दल काय सांगू, तो 100 वेळा पडेल, चुकेल, तेव्हा कुठे तयार होईल। निधी तू जे काही म्हणतीयस मान्य आहे मला, पण मी लहान आहे का आता, माझे निर्णय मीच घेणार ना, आणि जर मला बिझनेस मध्ये इंटरेस्ट नसेलच तर मग काय करायचं? तुम्ही काय मारून मुटकून मला धंदा करायला लावाल का? तस नाहीये रे बाळा,
शौर्य, ठीक है, ये बस शौर्य बेटा, तुला नाही ना करायचा बिझनेस, नको करू, तू कर नोकरी, कर करू दे त्याला नोकरी, कर काय ना बेटा, बहुतेक माझंच चुकलंय, मीच तुला वाईट वेळ अनुभवू दिलं नाही. तुला कोण म्हटलं रे बेटा की कर्ज वाईट असतात म्हणून? बेटा कर्ज जे आहे ना हे दोधारी तलवार असतं, आपण त्याला कसा हँडल करतो याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून असतात, डिपेंडेंट असतात. मी जर पहिला कर्ज घेतलं नसतं ना तर आज आपण ह्या बंगल्यामध्ये तू इकडे उभं राहून माझ्याशी वाद, त्याऐवजी बहुधा आपण कुठल्या तरी फ्लॅटमध्ये असलो असतो आणि बहुतेक आपला वाद त्यावेळी काहीतरी वेगळा असला असता. असो, तुला करायची ना नोकरी, कर बिंदास नोकरी कर, मला काही म्हणायचं नाहीये, मी काही म्हणणार नाही तुला, अगदी फुल मोकळीकपणे तुला सांगतोय. हा आणि हे सगळं मी मनापासून सांगतोय बेटा, अजिबात नाराज होऊन नाही. शौर्य बेटा ऑल द बेस्ट. पप्पा, निधी, खरं आहे तुमचं, मला एगोच आहे, त्यामुळे डोळ्यावर पट्टी असल्यासारखं झालं होतं. आय एम सॉरी पप्पा, खूप काही बोललो तुम्हाला. खरं तर माझं आणि तुमचं ना कंपॅरिझनच नाही आहे, मला एक्सपिरियन्स शिवाय ॲटिट्यूड आहे. तुम्ही तर किती काय केलं आयुष्यात, किती उन्हाळे पावसाळे पाहिलेत. आणि खरं सांगू पप्पा, मला वाद घालायचा म्हणून मी नोकरी म्हणत नाही आहे, माहीत नाही का माझं मनच लागत नाही हो धंद्यामध्ये. खरंच मला प्रचंड कंटाळा येतो बिझनेसचा पप्पा, त्यामुळे सध्या तरी मी नोकरी करेन. मला करू द्या ना नोकरी, मला पण कळेल की काय असतं कसं असतं, ठेच लागल्यावर काय करावं लागतं कसं करावं लागतं. पप्पा मला पण अनुभव मिळेल, करू द्या ना पप्पा प्लीज, काहीतरी नवीन शिकायला मिळेल मला पण, प्लीज पप्पा प्लीज. कर बेटा नौकरी कर, तो कर. निधि बेटा थैंक यू, कसा है ना माझा सगळा एक्सपीरियंस है ना बाहेर बिजनेस मधला आहे, पण घरातला माझा जे बॅलन्स शीट आहे ना ते अगदी फुर फुस फुट वीक आहे ग, आणि फक्त तुझ्यामुळे हे मला माहीत पडलं. आणि हां, अजून एक गोष्ट मला माहीत पडली की चुकायला काही वय नसतं, माणूस कधीही चुकू शकतो, त्याला काही मर्यादा नाही. मी नाही का चुकलो, ह्या वयात येऊन मी चुकलो, मी माझे विचार म्हणजे नोकरी करू नको, गुलामगिरी करू नको वगैरे वगैरे माझे विचार मी माझ्या मुलावरती थोपवत होतो. माझी चूक होती आणि मला वाटतं की प्रत्येक बापाच्या आणि मुलाच्या आयुष्यामध्ये ही वेळ असतेच, येतेच कधी ना कधी, आणि म्हणूनच याला वैवाद असे म्हणतात. आणि हो, हा वैवाद जो आहे ना तो सामंजस्याने सुटू शकतो हे मला आज कळलंय. तर मी आज सगळ्यांसमोर माझी चूक झाली हे मान्य करतो आणि माझ्या चिरंजीवांना नोकरी करायची मी मोकळीक देतो असं मी जाहीर करून सगळ्यांना हे सांगतो, चालेल ना? जरा जास्त फिल्मी होत आहे का? आणि तुमचं
नेहमीचा डायलॉग, जा बेटा जा बेटा जा, जी ले अपनी जिंदगी, तुझे ऐसा बाप कहाँ मिलेगा। थैंक यू गायत्री मैडम। अच्छा इस बात के ऊपर है ना, एक गर्मा गर्म चाय हो जाने दे यार। अरे क्या बात है, लावा मला कामाला। यांचं ना सकाळी उठल्यापासून नुसतं चहा कॉफी चहा कॉफी, दुसरं काही कामच नाहीये। अगं गायत्री, तुझ्या हातातला चहा कसला भारी करतेस तू। हो का? हो मग, तेवढं एकतर गुण आहे तुझ्यामध्ये चांगलं, बाकी काय? काय हो, हो का? हो मग, उद्या सकाळी देते का बघा चहा, मग कळतील माझ्यातले गुण। एक मिनिट एक मिनिट, पप्पा मम्मी वयवादना बाप आणि मुलाचा शोभतो, नवरा बायकोचा नाही। एक मिनिट, तुमच्या दोघांमध्ये एवढा इगो आहे ना, मग आज तुम्ही दोघांनी आमच्या दोघींसाठी चहा बनवा, बघू तरी कसा बनवताय ते। हो मॅडम, फक्त चहा विचारताय का? हो, वडा इडली डोसा मिसळ उत्तप्पा हे सगळे पदार्थ आहेत ना, पोहे शिवाय सकाळी नाश्त्याला बनू शकतो, हे मी तुला दाखवून देतो, काय रे? चल दाखवून दे यांना। अरे तू काय समजली, चल दाखवून देऊ, पडाल चायला रिस्क म्हटलं की याची फाटते, चल। अरे चल रे, काय तू, अरे चल, काय करायचं, चहा करायचं आपल्याला, एक काम कर, पातळ बघ, पातळ शोध तू, मी साखर आणि दूध शोधतो, तू गॅस चालू कर। दूध कुठं ठेवलंय, इकडे साखर दूध, हे एक मिनिट एक मिनिट, दूध आहे ना, मिळालं भांडं, याच्यात चहा करता का कोणी, काय तू एवढी चहाच्या मध्ये, तू चहाचं बघ, मी दुधाचं बघतो। हा दूध सापडला, दूध सापडला, लाइटर, हा अरे हे सिगरेटचं लाइटर आहे, बघ एक मिनिट, हे सिगरेटचं लाइटर तुझ्याकडे कसं, कॉफी चहा करायचं आपल्याला, चल काय झालं आहे, अरे काढ दे, उतर उतर देवा। साथिया ये तूने क्या किया, बेलिया ये तूने क्या किया,